जय हिंद, नमस्कार. मी जयंती खठाळे. वडपौर्णिमा आता यायची आहे. या वडपौर्णिमेसाठीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. सात जन्म तोच नवरा, त्याच्यावरचे मीम्स नको ग बाई. एकच जन्म कसा तरी हा नवरा झेपतोय आणि ते आम्हाला झेपतात आहेत. अशा सगळ्या मीम्सवर मला तुम्हाला एक वेगळीच कथा ऐकवायची इच्छा आहे. आजपर्यंत तुम्ही सावित्रीचं धार्मिक रूप बघितलं, पण सावित्रीचं सायंटिफिक रूप आज आम्ही तुम्हाला भेटवतोय. या सावित्रीला सगळ्यांनी फक्त सत्यवानाची बायको आणि सत्यवानाचा जीव वाचवणारी बायको आणि तिच्यासारखी पतिव्रता असं वगैरेच ऐकलं. ती होतीच प्रतिव्रता, पण ती एक क्लासिक CPR मॅनेजर होती, जिला CPR देता येत होता. तुम्हाला आठवतं का की गणेशाचा हेड ट्रान्सप्लांट झाला, हा पहिला आविष्कार होता आपल्या सर्व युगांमधला की ज्याच्यात हेड ट्रान्सप्लांट केलं होतं योगिक पद्धतींनी. सावित्री आपल्या युगातली अशी व्यक्ती की जिनी आपल्या नवऱ्याच्या आलेल्या हार्ट अटॅकला CPR देऊन वाचवलं. कधी विचार केला का की तिने यमाला बोलवलं माझ्या नवऱ्याचा जीव वाचव म्हणून? खरंच असं झालं असेल. त्याच्यामागचे सायंटिफिक एव्हिडन्सेस आपल्याला बरेच मिळतील, पण ह्या एव्हिडन्सेसला शोधण्याचा प्रयत्न मात्र कोणी केला नाही. काही ठिकाणी याच्याबद्दलची वाच्यता झाली, पण लोकांनी त्या लोकांना धर्माच्या मागे लपवून मारून टाकला असावा. सावित्रीनी CPR दिला कारण सत्यवानाला आलेला हार्ट अटॅक तिने वाचवला. आणि सत्यवानाचं हे रूप तुम्हा सगळ्यांना बहुधा आम्ही पहिल्यांदा सांगतोय. आपण वडाच्या झाडाला आंबा किंवा गहू किंवा विड्याची पानं देतो, आपण त्याला दोऱ्यांनी सात जन्माचं याच्यासोबतचं सैरसूतक राहू दे असं म्हणून आपल्या नवऱ्यासाठीची ही प्रथा, आपण त्याचं वय वाढावं आणि ह्याच्यासोबतचे सात जन्म आमच्यासोबत असावेत असा आपण एक आशीर्वाद त्या सावित्रीला मागत असतो. माझं काय म्हणणं आहे, वडपौर्णिमेच्या दिवशी सर्व बायकांनी CPRचं ट्रेनिंग घ्यावं आणि ती खरी वडाची पूजा होईल आहे आणि आपल्या माणसाला वाचवण्यासाठीची ती खरी पहिली स्टेप होईल आहे. वडपौर्णिमा तेव्हा सॅटिस्फाय करेल. उद्या परमेश्वराचा हा एक संदेशच असावा म्हणून देवळातली सुद्धा घंटा वाजली. तुम्हाला याच्याबद्दल खरंच काही लिहून काढायचं असेल तर नक्की आम्हाला मेसेज करा. वडपौर्णिमा तुम्हा सगळ्यांची खूप 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 मस्त जाऊ. छान उपासाचे पदार्थ खा, स्वतःला पण हेल्दी ठेवा आणि तुमच्या फॅमिलीला पण हेल्दी ठेवा. एक स्त्री घरातली आरोग्यदायी, धनदायी आणि म्हणजे कम्प्लीट वुमन आहे. ती घराला सर्व दृष्टीने सांभाळते आहे. त्या स्त्रीला माझा मनापासून नमस्कार.